राजकारणामध्ये कधी काय होईल याचा काही भरोसा नाही. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत. आगामी लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपण निवडणूक लढवणार नाही असं पक्षश्रेष्ठी खासदार शरद पवार यांना सांगितलं. दुसरीकडे सातारा लोकसभा मतदारसंघातून साहेबांनीच निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र राज्यभर आणि देशभर प्रचारासाठी जाण्याचं असल्यामुळं मी लोकसभेची निवडणूक लढवू शकत नाही असं स्पष्टपणे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलं. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार श्रीनिवास पाटील आणि मी आम्ही दोघेही सातारा लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. काँग्रेस पक्षाचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जाहीर करणार का या प्रश्नावर मात्र त्यांनी स्पष्ट केलं की ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असून त्यांना उमेदवारी देण्याचा प्रश्नच येत नाही असं सांगितलं. एकूणच सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांना भाजप पक्षानं तिकीट न दिल्यानं खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाणार की काय अशी राजकीय गोठ्यामध्ये चर्चा सुरू होती. मात्र खुद्द शरद पवार यांनीच सांगितलं की ते भाजप पक्षातून उमेदवार आहेत की शिरवळपासून साताऱ्यापर्यंत रस्ता रस्त्यातून त्यांचं स्वागत झालेलं आहे अशी कोपरखळी त्यांनी मारली. खासदार उदयनराजे भोसले यांना आपण पक्षात घेणार का असा पत्रकारांनी सवाल केला असता त्यांनी स्पष्ट केलं की त्यांनी मला त्याबाबत विचारलेलं नाही आणि त्यांना पक्षातही घेणार नाही असं त्यांनी स्पष्ट केल्यानं पुन्हा एकदा कॉलर उडवत खासदार उदयनराजे यांची स्टाईल मारून राजकीय संशय कलोळ उडवून दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर हे इच्छुक असल्याचं खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केलं. मात्र प्रत्यक्ष पत्रकार परिषदेमध्ये सत्यजित पाटणकर उपस्थित नव्हते तर नवा पिढीचा नेता म्हणून सारंग पाटील यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र यावेळी सारंग पाटील हे प्रेक्षकाच्या भूमिकेत होते. एकूणच त्यांच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव पाहून राजकारणातील समीकरण चुकत चाललं आहे हे स्पष्टपणे सांगत होतं. हुकमी एक्का म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली तर त्यांचा कोरेगाव मतदारसंघातील पत्ता कट होऊ शकतो आणि कराड भागातील उमेदवार म्हणून आमदार बाळासाहेब पाटील यांना निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली तर भविष्यामध्ये कराड उत्तरचा उमेदवार म्हणून सुनील माने यांचा पुन्हा एकदा नव्यानं दावा होऊ शकतो. एकूणच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात ऐनवेळी विद्यमान खासदारांनी माघार घेतल्यामुळं पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्यापुढे राजकीय पेच निर्माण झालाय. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून संबोधला जाणारा सातारा लोकसभा मतदारसंघ आता जरा कमकुवत झालाय. त्यामुळंच साहेबांनी महाराष्ट्रभर प्रचाराच्या दौऱ्याचं कारण सांगत स्मित हास्य करत सातारा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली अशीही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालीय. कारण ज्याप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये साहेब केवळ शेवटची सभा घेतात आणि प्रचाराचा शेवट होतो, जर सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असता तर राष्ट्रवादीची फौज प्रचारामध्ये असक्षम आहे की आपल्या फौजेवरच राजाचा विश्वास राहिला नाही हे मात्र गौड बंगालच आहे. एकूणच आगामी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण यावरूनच निर्माण होणारे रुसवे फुगवे काढण्यामध्ये जो यशस्वी होणार तेच नाणं चालणार असं एकूणच चित्र निर्माण झालंय. दिनमान न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन संजय सुपेकरसह शशिकांत कोरे, सातारा.